महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक विकास मंडळ स्थापन केले गेले. 1962 ला महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार बीड जिल्ह्यात देखील जागा आरक्षित करून शहरात MIDC उभी केली. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, माजलगाव, थारूर या तालुक्यात गेली 8 वर्षांपूर्वी MIDC ची जागा आरक्षित करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी उद्योग व्यवसायच उभे राहिले नाहीत, कारण ज्या ठिकाणी जागा आरक्षित केली गेली त्या ठिकाणी MIDC साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाच नाहीयेत. MIDC मध्ये कोणते उद्योग उभा करता येऊ शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. IT&BT पार्क, वाईन पार्क, टेक्सटाईल पार्क, केमिकल झोन, फूड पार्क, लेदर पार्क, फ्लोरिकल्चर पार्क आणि इलेक्ट्रॉनिक झोन. बीड जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीवर ऑइल मिल, रेशीम उद्योग, वीट भट्ट्याचे क्लस्टर हे उद्योग MIDC ने विकसित केलेच नाहीत. MIDC च्या जागेत उद्योग उभा राहणार तर कधी असा प्रश्न आता बीडकर उपस्थित करत आहेत. गणेश करांडे यांनी बीड MIDC मध्ये गुंतवणूक केली, पण पायाभूत सुविधा तर सोडाच, त्यांना बांधकाम परवाना देखील मिळालेला नाही आहे. माजलगाव MIDC मध्ये जे प्लॉटची विक्री झाली, जी सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे नव्यानं MIDC झाली आणि पहिल्यांदा प्लॉटची अलॉटमेंटसाठी ऑनलाईन निविदा आणि अर्ज मागवले, त्यावेळेस पहिला अर्ज मी भरला होता. ज्या काळामध्ये तिथं पाण्याची पूर्ण व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था नव्हती आणि या सगळ्यासोबत तिथं सगळ्या परमिशनची सुद्धा व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC ची व्यवस्था आहे, परंतु इथली बेसिक अडचण अशी आहे की इथल्या राजकारण्यांना तिथं कसल्याही प्रकारे सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उभा करू द्यायचा नाही, त्यामुळं इथल्या अधिकाऱ्यांवरती इथल्या राजकारण्यांचा कसलाही उचक नाही, त्यामुळं इथं MIDC मध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे व्यवसाय उभा राहत नाही. या बीड जिल्ह्यातील बेसिक अडचण अशी आहे की इथल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला प्लॉट भेटण्यासाठी जणू काही त्याला नोकरी लागती या पद्धतीनं त्याला जिक्रीचं काम करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला बिझनेस व्यवसाय उभा करण्यासाठी जो आर्थिक भांडवलाची गरज असते त्याच्यासाठी बँकेच्या पाठीमागं लागावं लागतं आणि इथल्या बँकेच्या मॅनेजिंग ज्या व्यवस्था आहेत तर त्यांना सर्वांना फक्त जुने व्यापारी आणि जे रेग्युलर त्यांच्यासोबत व्यवहार करतात त्यांनाच कर्ज द्यायला आवडतं. एकाही सुशिक्षित बेरोजगाराला ते नव्यानं कर्ज देत नाहीत. त्या अडचणीमुळं एकही नवीन व्यवसाय या इथल्या MIDC मध्ये उभा राहू शकत. किती वर्षापूर्वी तुम्ही त्या प्लॉटची खरेदी केलेली आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी, तुम्ही उद्योग स्थापन केलाय का? साधारणपणे मी 7 ते 8 वर्षापूर्वी कोरोनापूर्वी मी त्या प्लॉट परचेस केलेला आहे. तो प्लॉट खरेदीनंतर मी तिथं व्यवसायासाठी पूर्ण प्रपोजल तयार केलं, ते 2 बँकेत दिलं, परंतु कोरोनाच्या कार्यकाळामध्ये ते रिजेक्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर MIDC च्या सर्व परमिशनमध्ये आज 6-7 वर्ष झालं, त्यांनी मला BCCI म्हणजे बांधकाम कम्प्लिशन सर्टिफिकेट लागतं ते अद्यापपर्यंत त्यांनी मला पूर्ण दिलेलं नाही, ज्याच्यासाठी मी त्याचा पाठपुरावा करतोय. तर आता ते म्हणतायत की त्याचा कार्यकाळ संपलाय, आता तुम्हाला नव्यानं प्रस्ताव दाखल करून BCCI सर्टिफिकेटसाठी मान्यता घ्यावं लागेल. म्हणजे फक्त तांत्रिक अडचणीमध्ये ही सगळी व्यवस्था अडकून टाकते आणि येथील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत होऊ देत नाही, म्हणजे ही व्यवस्थाच याला कोड म्हणून पाडते. येथील MIDC मध्ये जे कमर्शियल प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी बऱ्याच धंदाणग्या व्यक्तींनी डायरेक्ट त्यांचे घर बांधलेले आहेत आणि ते निवासी व्यवस्था करत आहेत. असंख्य ठिकाणी त्यांचा प्लॅन पण तिथंच आहे आणि त्याच्याच बाजूला त्यांनी कमर्शियल जागेमध्ये घर बांधून राहण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक वेळी अधिकारी तिथं अवलोकन करण्यासाठी किंवा त्याची पाहणी करण्यासाठी आली की त्यांना त्यांचे पॉकेट द्यायचे आणि त्यांना वाटं लावायचं, हा कारभार इथे चालू आहे. हीच अवस्था प्रशांत पवार या गुंतवणूकदाराची आहे. MIDC मध्ये मूलभूत सुविधा तर दूरच, पण पाण्याची देखील सुविधा नाही आहे. धक्कादायक म्हणजे येथील प्रशासन उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करते. घोषणेवरती घोषणा जवळपास 1994 पासून बीड जिल्ह्याच्या बाबतीत करते. एक अहवाल असा होता 1994 ज्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं की बीड जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या D+ झोनमध्ये आहे. D+ झोन हा शासकीयदृष्ट्या असा असतो की त्या D+ झोनमध्ये कुठल्याही पद्धतीच्या सेवा सुविधा ह्या अजिबातच उपलब्ध नाहीत. अशा पद्धतीचा अहवाल 1994 अगोदर शासनाला सादर झालेला होता. 1994 ते 1999 या कालावधीमध्ये औरंगाबादसारख्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय आले, परंतु बीड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक पूर्ण जिल्ह्यामध्ये MIDC चे झोन उपलब्ध करून देण्यात आले.
त्यांचे ऑनलाईन पद्धतीने आता काही कालावधीपूर्वी अलोकेशन देखील झाले, परंतु ते अलोकेशन होत असताना देखील त्याच्यामध्ये काही चिरीमिरी घेऊन बऱ्याच पद्धतीचे अलोकेशन करण्यात आले, ज्याच्यामध्ये चांगल्या मोक्याच्या जागा देखील रेसिडेन्शियल म्हणून वापरता याव्यात यासाठी काही उद्योग क्षेत्रामध्ये जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये उद्योग करतात अशा लोकांनी त्या आरक्षित करून घेण्यामध्ये त्यांनी नाव कमवलं त्याच्यामध्ये नक्कीच. डी प्लस झोन हा 1994 पासून आहे, आजपर्यंत तो झोन पुसला गेलेला नाही. खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं उद्योग क्षेत्रामध्ये गरजेचं काम असतं, एक 24 तास विद्युत पुरवठा पाहिजे, तो शेतकऱ्याला होत नाही आहे, तो ग्रामीण भागामध्ये होत नाही आहे, शहरी भागामध्ये होत नाही आहे, आणि विशेष करून तर बीड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं ऊर्जा निर्मितीचं केंद्र असताना देखील पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकाही ठिकाणी परळीच्या MIDC मध्ये सुद्धा 24 तास लाईटची व्यवस्था मिळू शकली नाही, त्याच्यामुळे उद्योगाची सुरुवातच या ठिकाणी होऊ शकली नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा असतो विषय तो असतो पाण्याचा, पाण्याचा पिण्याच्याच पाण्याचा विषय हा वर्षानुवर्ष या बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेला आहे. इथून जवळपास 75 किलोमीटर दूर असणाऱ्या माजलगावसारख्या शहरामधून आम्हाला पिण्याचं पाणी मिळतं. आज 21 दिवसाला बीड शहरामध्ये जर पाणी पिण्याचं मिळत असेल तर MIDC सारख्या ठिकाणी पाणी हे कशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यातच चालं नाही, ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला नमूद करू इच्छितो. या दोन्हीही गोष्टीच्या नंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आर्थिक पद्धतीनं तो व्यवसाय उभा करण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून कुठली तरी मदत पाहिजे असते. अगोदरच शेतकरी हवाल दिला आहे, उद्योजकांना नवीन उद्योग टाकण्यासाठी बँका अजिबातच मदत करत नाहीत, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे या ठिकाणी डी प्लस झोन नाही, आता Z+ झोन जरी झाला आणि इथल्या उद्योजकाला उद्याच्याला उद्योगही टाकायचा म्हटलं तरी उद्योग टाकल्याच्या नंतर त्याच्या वाट्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या कुठल्या जमिनी आम्हाला मिळालेल्या आहेत त्या परत जमिनी शासनाने घ्याव्यात, आमची जी बयाना रक्कम घेतलेली आहे ती आम्हाला परत करण्यात यावी, कारण शासन मराठवाड्यामध्ये औरंगाबादसारख्या ठिकाणी ज्याला आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो अशा ठिकाणच्या शेंद्रा MIDC मध्ये सुद्धा पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. आमचे सगळे उद्योग मराठवाड्याचे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळवले जात आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही त्या ठिकाणी 5-स्टार MIDC दिल्या जात आहेत, आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जागा उपलब्ध असताना आम्हाला उद्योग व्यवसायापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवून आमचा जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मजुरांचा जिल्हा आणि मजूर पुरवणाऱ्यांचा जिल्हा कसा राहील याच्याकडे राजकारणी देखील त्याचप्रमाणे सत्ता पक्षातले लोक देखील कायमस्वरूपी काळजीपूर्वक या गोष्टीचं ध्यान ठेवतात. म्हणून या ठिकाणी उद्योग क्षेत्र येणाऱ्या 25 वर्षात देखील बहरणार नाही, फुलणार नाही, कशाही पद्धतीचे उद्योग दिसणार नाही. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्थलांतराचे दुष्परिणाम जिल्ह्यातील नागरिकांना देखील भोगावे लागतात. MIDC मध्ये उद्योग उभे केल्यास स्थलांतर कमी होऊ शकतो. सर्वप्रथम काय आहे, हा मराठवाडा हा विकासापासून कसो दूर राहिलेला मराठवाडा आहे. या मराठवाड्यामध्ये ज्या काय MIDC आहेत ज्याच्यातून आम्हाला रोजगार मिळणार आहे, आमच्या हाताला काम मिळणार आहे, आमची रोजीरोटी भागणार आहे, हे जे उद्योग व्यवसाय आमच्या मराठवाड्यात यायला पाहिजे होते ते काय मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाहीत. आमच्या इथं जागा अलाउड झाल्या, आमच्या इथं आरक्षितही झाल्यात, म्हणजे आमचे शेतकरी ज्या जमिनीवर शेती करून खात होते त्यासुद्धा जमिनी शासनाने त्यांच्या ताब्यात घेऊन टाकल्यात, पण तिथं उद्योग व्यवसाय उभा राहिलेत का? नाही उभा राहिले. तिथं काही लोक घरं बांधून राहतात, ते राहणार का? पण उद्योग व्यवसाय कारण तिथंच राह, जसा डॉक्टर वर राहतून खाली दवाखाना असतो तसं राहिलं तर आम्हाला अडचण नाही, पण मोकळ्या प्लॉटचा वापर फक्त जर हे ह्यांच्या घरं वापरण्यासाठी करत असते तर आक्षेप घ्यायसारखी गोष्ट आहे. पण सगळ्यात मोठा आक्षेप आहे की आमच्या इथं उद्योग व्यवसायाला चालनाच मिळत नाही, आणि उद्योग व्यवसायाला चालना नाही मिळाली तर आमच्या हाताला काम मिळणार नाही, आमची रोजीरोटी भागणार नाही, आणि याच गोष्टीमुळं आम्हाला मोठ्या मोठ्या शहरामध्ये बेरोजगार पोरांना स्थलांतर करावं लागतं. एकुलते एक दोन लेकर आहे बापाला, त्यातले मुंबई पुण्यात जाते, त्याच्यातही कंपन्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन मरत आहेत, 15-20 हजारावर नाही ती जिंदगी जगावं लागते, नाही ते काम करावं लागते, आणि एकदम स्लम एरियामध्ये राहावं लागतं, त्याच्याशिवाय 15 हजारात भागत नाही. ही परिस्थिती आमच्या जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये काय होतं आहे, उद्योग व्यावसायिक लोकांच्या बी अडचणी, लघु उद्योग नाही, कुटीर उद्योगाला सुद्धा कुठल्याही प्रकारची पाठबळ नाही, आणि ज्या उद्योग व्यवसायाला लागणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे कच्चा माल असेल, त्याच्यानंतर रिसोर्सेस असतात म्हणजे पाणी असेल, दळणवळण असेल, तर ह्या मूलभूत सुविधासुद्धा आमच्या जिल्ह्यात नाही. मग व्यावसायिक तरी कसा टिकेल? आधी व्यावसायिक उभा राहिले पाहिजे, व्यावसायिक उभा राहिले म्हणजे आमच्या हाताला काम मिळेल,
पण त्यांनाही व्यवसाय करण्यासाठी शासनाने पाठबळ दिलं पाहिजे, चालना दिला पाहिजे. आमच्या हक्काचं पाणी तिकडं नाशिककडं चाळवते. आमचं 21 TMC पाण्याचं जे हे आहे, बॅकलॉग आहे आमचा. आम्हाला दरवर्षाचं 21 TMC पाणी आमचं दरवर्षी छाटलं जातं आहे. 21 नाही तर 206 TMC पाणी आहे मराठवाड्याचं. हे आमचं हक्काचं असून मारत आहेत ना, मग या पाणी नाहीत आमच्या हक्काच्या गोष्टी. रस्ते तितक्या दर्जाचे नाहीत आणि रेल्वेसारख्या गोष्टीसुद्धा मुबलक आमच्या इथं नाहीत. मग उद्योगमंत्री इथं आले, 75,000 कोटीच्या घोषणा केल्या, तर घोषणा आजपर्यंत विरलेल्या आहेत. तुम्ही घोषणाच करायला आले होते का? तुम्ही इथं काही चालना देणार आहात का? इथं उद्योग व्यवसाय तुम्ही त्यांना उभा करणार आहात का? आमच्या हाताला काम देणार आहात का? या मूलभूत प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. बजेट जाहीर करून काही होणार नाही. बजेट आजपर्यंत 1000 वेळेस जाहीर झालं आहे, पण उद्योग व्यवसाय उभा राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हीच मोठी खंत आमच्यासारख्या तरुणांची. MIDC साठी जागा तर आरक्षित केल्या, पण उद्योगाचे काय? उद्योग उभा राहत नसेल तर आमच्या जागा परत द्याव्या अशी मागणी आता होऊ लागली आहे.